पावसाळा सुरू झालाय, डोंगर दऱ्या खुणावू लागल्यात, मग थोडी वेडी असणारी लोक घरात कशी बसतील? ट्रेकिंग साठी ही मंडळी बाहेर पडणारच, त्यातही ट्रेकिंग मध्ये दोराने लटकत रॅपलिंग करण्याचा थरार आगळाच. जिद्द या संस्थेनं नुकतंच पनवेलच्या वळवली गावात असंच रॅपलिंग आयोजित केलेलं. आम्ही चाललोय वळवली गावापासून 1000 फूट उंचावर रॅपलिंग साठी. रॅपलिंग म्हटलं की हार्नेस, मिटॉन, बिलेरो, मेन रोप हे सगळं आलंच. पायांना बांधल्या जाणाऱ्या या पट्ट्यांना हार्नेस म्हणतात. हातातले ग्लव्ह म्हणजे मिटॉन. रॅपलिंगच्या आधारासाठीचा दोर म्हणजे बिलेरो, आणि ज्या दोरावरून उतरायचं तो मेन रोप. उतरताना पायामध्ये अंतर ठेवायचं, शरीराचा तोल पूर्ण मागे टाकायचा. कड्यावरून सरळ खाली. रोपनं बांधलेलं असलं म्हणून काय झालं, भीती तर वाटतेच, म्हणूनच हे असतं एक थ्रिल. पूर्ण ते आपलं टेक्निक असतं की आपण किती रोप सोडायचा, किती सोडायचा नाही, आणि त्यामुळे नंतर ते एकदा सुरुवात झाली की मग भीती जाते. पण रॅपलिंग म्हणजे फक्त आणि फक्त मजा नाही. एखादा कडा उतरायला तासभराचा वेळ लागत असेल तर रॅपलिंगमुळे तेच अंतर काही मिनिटांमध्ये पार करता येतो. या कसरतीसाठी शिकायची काही खास स्किल्स, आणि मग कुठलाही कडा तुमच्यासाठी कठीण नाही. 300 फुटाचं ते 400 फुटाचं रॅपलिंग मी आतापर्यंत अनेक ठिकाणी केले. अगदी शूटिंग करता करताही स्किल्स शिकता येतात, आमच्या व्हिडिओ जर्नलिस्ट उदय शिवडकर सारखी. अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई. आणि आता घेऊयात एक ब्रेक आणि